भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन केंद्र सुरू करण्यात आलं. मात्र 2 वर्ष होऊन देखील या केंद्राला मंजूर केलेले 150 कोटी सरकारनं दिले नाहीत. त्यामुळे मुंडेंच्या नावाचा जप करणाऱ्या या सरकारला नेत्याच्या नावानं सुरू केलेल्या संशोधन केंद्राचाच विसर पडला की काय असा प्रश्न पडतोय. 2016 औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन केंद्र सुरू करण्यात आलं. गेली 2 वर्ष हे केंद्र उभारलं खरं, मात्र या केंद्रात कोणताही अभ्यासक्रम सुरू झालेला नाही. गेली 2 वर्ष या विभागात प्राध्यापक आणि कर्मचारी यांची नेमणूकच करण्यात आलेली नाही. 2016 औरंगाबादच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं 150 कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं, मात्र गेली 2 वर्ष हा निधी या विभागाला मिळालाच नाही. इतकंच काय तर या वर्षीच्या अर्थसंकल्पात देखील या विभागासाठी निधी जाहीर करण्यात आला नाही. केंद्रप्रमुख मात्र अजूनही निधी मिळण्याच्या आशेवर आहेत. हे 4ही विभाग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्यासाठी जो काही खर्च येईल त्याला त्यांनी एकमुस्त निधी देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. यथावकाश हा निधी प्राप्त होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर संशोधन करण्यासाठी या विभागाची सुरुवात करण्यात आली. ग्रामीण अर्थकारण, पाणी, जमीन या नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर आणि पीक पद्धती याबाबत नवीन नवीन संशोधन व्हावं यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आलं. या 4 प्रकारचे अभ्यासक्रम आणि संशोधन यासाठी सुरू असलेल्या केंद्रात आता नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यासाठी 60 कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असून तो मिळेल अशी आशा विभाग प्रमुखांना आहे. मात्र आधीच्या निधीबाबत संचालकांकडे उत्तर नाही. येणाऱ्या वर्षासाठी आपण एकूण पायाभूत सुविधा आणि परिचालनाचा खर्च म्हणून 60 कोटीचा प्रस्ताव त्यांच्याकडे दाखल केलेला आहे आणि आता अपेक्षा आहे की तो ते पैसा आम्हाला त्याच्यातला काही भाग उपलब्ध करून देतील. मुंडेंच्या नावाचं राजकारण करणाऱ्यांचा सुद्धा अजूनही या मुद्द्याकडे लक्ष नाही. लक्ष जाताच कदाचित आंदोलन होईल देखील. सरकार विरोधात चढाईला विरोधकांना आणखी एक कोलितही मिळेल. मात्र भाजप ज्या नेत्याला मानतो त्या नेत्याच्या नावानं सुरू केलेलं हे केंद्र असून अडचण नसून खोळंबा झालाय. याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार की राजकारणासाठी ही घोषणा केली याचंही उत्तर घोषणा करणाऱ्या सरकारनं देण्याची गरज आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.